लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी अनोखा उपक्रम सुरू केल्याने शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत अनुदानावर बियाणे खते अवजारे मिळणार आहे. कृषी केंद्र म्हटले की नेहमी शेतकऱ्यांची लूट केली जाते. खतं बी बियाणे यांच्या किमतीपेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांकडून घेतले जातात. यावर मात करत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. बाजार समितीमध्ये कृषी तंत्रज्ञान, कृषी चिकित्सालय, कृषी माहिती केंद्र सुरू केले आहे, जेणेकरून शेतकऱ्यांनी कोणती बियाणे लागवड करावी किंवा शेती संबंधी माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना खतं बी बियाणे अवजारे अनुदान स्वरूपात दिले जाणार असून याचा फायदा आता थेट शेतकऱ्यांना होणार आहे. शासनाच्या धोरणानुसार बाजार समितीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं त्यांना योग्य भावामध्ये माल मिळावेत आणि म्हणून त्यांनी असं एक धोरण ठरवलं आहे का बा बाजार समितीमार्फतसुद्धा हे कृषी चिकित्सालय असला पाहिजे, कृषी तंत्रज्ञान या ठिकाणून लोकांना देता आला पाहिजे, माहिती देता आली पाहिजे आणि यामधून शेतकऱ्यांना आपल्याला वाजवी दरामध्ये खतं, औषधी, बी बियाणे, शेतीची अवजारे, संपूर्ण माहिती आणि शेतीमध्ये होत असलेले बदल, त्यामधले तंत्रज्ञान, याची वेळोवेळी येणारी नवीन नवीन माहिती लोकांना मिळावी आणि म्हणून आज या ठिकाणी आपला कृषी चिकित्सालय व कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचं आपण या ठिकाणी उद्घाटन करीत आहोत बाजार समितीतर्फे. कृषी उत्पन्न बाजार समिती लाखणीच्या वतीनं संपूर्ण भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात सबसिडीवर या ठिकाणी खातचे आणि बी बियाण्याचा एक चांगला उपक्रम या ठिकाणी हातात घेतला आहे. सभापती, उपसभापती आणि संचालकाचं अभिनंदन करतो की शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू करत आहेत. त्यांना खूप खूप शुभेच्छा. अशा पद्धतीचा अभिनव उपक्रम सुरू करणारी लाखनी कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील पहिलीच कृषी उत्पन्न बाजार समिती ठरली आहे.